हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काहीतरी खास शेअर करत आहे. एक रियूज आयडिया मी शेअर करत आहे, जी मी स्वतः ॲक्सेप्ट केलेली आहे, म्हणजे मी स्वतः तिला अंमलात आणलेली आहे आणि ती मी तुम्हाला आज शेअर करत आहे. तर बघा, आपल्याकडे ना खूप साऱ्या साड्या असतात. बऱ्याचशा साड्या आपण टाकून देतो कारण त्यांच्याशी आपले काही इमोशन्स जुळलेले नसतात, किंवा मग त्या एवढ्या खास आपल्याला आवडीच्या नसतात. आपण नेसून घेतो आणि नंतर त्यांना टाकून देतो, एखाद्याला देतो किंवा मग एखाद्या आश्रमात वगैरे आपण देतो. तर अशा पण काही साड्या अशा असतात, त्या साड्यांना आपण ठेवून राखतो आणि कारण त्या खूप अगदी हृदयाच्या जवळच्या असतात, खूप काहीतरी आपल्या ज्या भावना असतात त्या जुळलेल्या असतात त्याच्यासोबत, म्हणून आपण ते ठेवून देतो. पण मग असं ठेवून ठेवून तरी कितीक दिवस ठेवणार? त्याचा काहीतरी रियूज झाला पाहिजे. त्या वापरल्या गेल्या तर आपल्याला असं वाटेल की हां, ती गोष्ट आपल्यासोबत अजूनही आहे, त्या भावना आपल्या कंटिन्यू राहतील. तर ठेवून देण्यापेक्षा म्हणजे आपण काय करतो, तिला आपण वापरतही नाही आणि मग तिला कोणाला देतही नाही, बस ठेवून दिली आहे, वर्षानुवर्ष पडून राहील, पुढे काय करणार त्यासाठीचं, किंवा मग एखाद्या कपड्याचं म्हणा किंवा एखाद्या दुपट्ट्याचं, त्याचं काहीतरी रियूज आपण करायलाच पाहिजे. तर माझी पण एक साडी आहे, सुंदर साडी होती, तर त्याचा मी सुंदर असा ड्रेस शिवलेला आहे. फारसा फॅन्सी वगैरे डिझायनर ड्रेस शिवलेला नाही आहे, तसं मी फारसे असे डिझायनर घालत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि मला तर चांगल्या प्रकारे तुम्ही ओळखत देखील आहात, तर फारसं असं काही डिझायनर मी घालत नाही. सिम्पल वेने मी असा ड्रेस शिवून घेतला आहे टेलरकडून आणि फारच कमी शिलाईमध्ये शिवून घेतलेला आहे आणि खूप सुंदर शिवला गेला आहे ड्रेस माझा. आणि साडी म्हणजे तो साडीचा आहे असं वाटतही नाही, अशा प्रकारे मी तो शिवून घेतला आहे. तर तो ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बघा, आता आपण मार्केटमध्ये गेलो ना की अगदी 2-2 हजाराच्या खाली आपल्याला चांगले डिझायनर ड्रेस मिळतच नाही, 1.5 हजाराच्या वर 2 हजाराच्या वरच असतात. तर कधी कधी आपण अफोर्ड पण नाही करू शकत. तर मग आपल्या ज्या काही साड्या आहेत त्यांना असंच ठेवून देण्यापेक्षा त्याचा रियूज करून घ्यायचा, एखाद्या फंक्शनला घालायला त्या ते ड्रेस देखील आपल्याला उपयोगी पडतात. तर चला मी दाखवते, मी जेव्हा हा ड्रेस वेअर करेल तेव्हा त्या साडीचा फोटो देखील तुमच्यासोबत शेअर करेल त्यासोबतच, किंवा मग आत्ता तुम्हाला मी हा फोटो शेअर करू शकते. इथं कुठं तुम्हाला दिसेल स्क्रीनवर ते ती साडी आणि त्या साडीचा आता ड्रेस तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हा मी ड्रेस शिवलेला आहे साडीचा. तर ही माझी साडी होती आणि हा कलर आहे ना लाईट कलर आहे, पण हा जो कापड आहे हा लिनेनचा कापड आहे. तर हा कापडमध्ये साडी नेसायला थोडीशी अवघड व्हायची, पण मला ती साडी टाकून द्यायची नव्हती कारण जेव्हा मी रिसेलिंग वगैरे सुरू केली होती तर माझ्या म्हणजे पहिल्या कमाईचं तुम्ही म्हणू शकतात अशी ती माझी साडी होती पहिल्या कमाईची. तर त्यामुळे मग मी काय केलं की ती साडी टाकून न देता म्हणजे ठेवून दिली होती आणि कोणाला द्यायची इच्छा पण होत नव्हती. तर प्रत्येकाला आपल्या पहिल्या कमाईची घेतलेली गोष्ट जवळ असायचीच असावी, म्हणजे असं त्याची भावना असतात त्यांच्या जोडलेल्या, म्हणून ते पाहिजेच असते जवळ. तशी माझी साडी मला जवळ पाहिजे होती तर मग मी त्याचा ना ड्रेस शिवून घेतलेला आहे. कारण खूप वर्ष आता हा मी घालू शकते, म्हणजे ही साडी माझ्या अजून जवळ राहील. तर त्याचा टॉप दाखवते मी, अगदी सिम्पल वेने शिवलेला आहे, फारसं फॅन्सी वगैरे नाही. तर असा मी त्याचा हा टॉप शिवून घेतलेला आहे, बघू शकतात, नेक बघू शकतात तुम्ही, असा छान असा नेक दिलेला आहे तिथं. आणि असा नेक ना मला छान सूट करतो तर म्हणून मी असा नेक शिवून घेतलेला आहे. आणि यावर हे जे डिझाईन्स आहेत ना हे खूप छान प्रकारे ह्या साडीवर तर ही जे एम्ब्रॉयडरी केलेली आहे ही मला फार आवडायची, त्यामुळे ना मी म्हटलं चला याचा ड्रेसच करूया. म्हणजे आणि ही जी बॉर्डर होती साडीची ही इथं अस्तिनला लावलेली आहेत आणि पूर्ण टॉपला इथं तुम्हाला हे जी एम्ब्रॉयडरी केलेली आहे हे दिसेल आणि पूर्ण ड्रेसला येत आहे ही, कारण माझ्या साडीला पूर्ण साडीला होते आणि पदराला खूप जास्त होती एम्ब्रॉयडरी, तर त्यांनी पदर टॉपला अटॅच केलेला आहे. तर बघू शकतात आणि खाली देखील त्यांनी ही बॉर्डर अटॅच केलेली आहे. बॅक साईडनं सुद्धा सेम आहे,
बॅक साईडला फक्त थोडंसं नाही पूर्णच आहे, बॅक साईडला पण पूर्ण डिझाईन आलेली आहे बघू शकतात. बॅकला पण पूर्ण ही एम्ब्रॉयडरी आलेली आहे आणि हल्ली असेच ड्रेस मार्केटमध्ये आले आहेत एम्ब्रॉयडरीचे. तर अशा प्रकारे बघा हे एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण सगळीकडे, खूप छान दिसतो हा घातल्यावर. मागून मी सिंपल गोल गळा ठेवलेला आहे आणि हा पुढचा. याला खूप काही करता येत होतं, बटन्स वगैरे लावता येत होतं, पण मला एवढं फारसं फॅन्सी मला करायचा नव्हता, सिंपल म्हणजे शिवायचा होता. तर हा सिंपल शिवलेला आहे कारण यामध्ये जास्त काही ॲड करण्यापेक्षा डिझाईन वगैरे, त्याची एम्ब्रॉयडरीज इतकी खास आहे ना, तेच म्हणजे ड्रेसला खूप छान असं लुक देते. तर असा मस्त मी असा याचा ड्रेस शिवलेला आहे. याचा जो पायजमा आहे तो एकदम सिंपल शिवलेला आहे, साधा आपला पायजमा जो असतो तो. तर साधा पायजमा आहे हा, पण याला देखील ना हाफपर्यंत वर्क नाही आहे, इथपर्यंत अजिबात वर्क नाही आहे. आणि खाली तुम्ही बघू शकतात याला ह्या पॅन्टलासुद्धा वर्क आहे. तर हल्ली आपण जेव्हा ड्रेस घेतो डिझायनर ड्रेस वगैरे, तर बऱ्याचशा पॅन्ट असतात ते अगदी प्लेन असतात. कधीकधी आपल्याला टॉप आवडतो आणि बॉटम आपल्याला आवडत नाही, बॉटम अगदी सिंपल असतात. आणि काय असतं, आपल्याला कधीकधी छान ड्रेस वगैरे आवडतो पण त्याचा जो बॉटम असतं कधी चुडीदार असतं किंवा मग म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात जे आपल्याला कधीकधी कम्फर्टेबल पण नसतं. द असा जो साधा सिंपल जो पायजमा असतो, सिंपल सलवार आपण त्याला म्हणतो, सलवार ही सलवार म्हणजे कम्फर्टेबल असते, कधीही ही कम्फर्टेबल असते. म्हणजे आमच्यासारख्या लेडीजला, जे आम्ही लेडीज आहेत म्हणजे ज्या माझ्या वयाच्या असतील, त्यांना तर सिंपल जे सलवार असतात तेच जास्त म्हणजे कम्फर्टेबल असतात. तर हे बघू शकतात, तर जे जी बॉर्डर होती ना साडीची ती इथं बॉटमला देखील घेतल्या आहेत, खाली बॉर्डर घेतली आहेत आणि इथं देखील एम्ब्रॉयडरी आलेली आहेत. तर असा मस्त माझा हा ड्रेस शिवून झालेला आहे आणि मला फार आवडला आहे, त्यांनी खूप छान शिवलेला आहे हा ड्रेस माझा. तर पूर्ण असा कम्प्लीट हा ड्रेस माझा झालेला आहे. त्याची शिलाई जी घेतली आहे ते 950 रुपये, 950 रुपयामध्ये खूप छान माझ्या साडीचा यूज झालेला आहे. आणि हा ड्रेस देखील मी अजून किती वर्ष म्हणजे घालू शकते, तर 950 रुपये आरामात आपले वसूल होतील. आता यासोबत दुपट्टा म्हटलं तर प्लेन दुपट्टे देखील आहे माझ्याकडे आणि फॅन्सी दुपट्टे देखील आहे. तर माझ्या दुसऱ्या एखाद्या ड्रेसवरचा मी दुपट्टा त्यावर ते परफेक्ट मॅच केलेला आहे. तर यावर जी ही जी एम्ब्रॉयडरी आहे ना, यामध्ये बरेचसे कलर आहेत, डार्क मेहंदी आहेत, ऑरेंज कलर आहेत आणि पिंक कलर देखील आहेत. तर ह्या याच्यावरती मी दुपट्टा मॅच केलेला आहे. माझ्याकडे मल्टी कलरचा दुपट्टा देखील आहे, तर तोही मी यावरती वेअर करू शकते, पण मी माझ्या दुसऱ्या ड्रेसचा जो दुपट्टा आहे तो मी इथं यावरती वेअर करणार आहे. तर याला अगदी परफेक्ट जाईल हा दुपट्टा. जेव्हा मी हा वेअर करून दाखवेल ना तुम्हाला, तेव्हा नक्कीच तुम्हाला कळेल की मी काय म्हणते. तर असा यावरती हा दुपट्टा नक्कीच छान दिसेल, बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट मॅच येत आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी हा दुपट्टा यावरती वेअर करायचा की नाही. आत्ताच मी हल्ली ना ऑनलाईन एक ब्लाऊज मागवलेला आहे, मागे पण एक ब्लाऊज शेअर केला होतं मी, आणि आत्ता मी जे घेतलं आहे ते लायक्राचं ब्लाऊज घेतलेलं आहे. कारण काय होतं, थायरॉईडमुळे माझं जे वेट आहे कमी जास्त होत असतं, तर मला जास्तीत जास्त ना ब्लाऊजमध्ये खूप प्रॉब्लेम होतं. तर मी असं काही ब्लाऊजची मग मी आयडिया केली आहेत, असं काही ब्लाऊज निवडले आहेत की जे मला कम्फर्टेबल होतील, म्हणजे माझी साईज कितीही कमी जास्त झाली तरी पण मला ते कम्फर्टेबल होतील, म्हणजे मला वेअर करता येईल. ते शिलाई वगैरे म्हणजे गरजच नाही काढायची किंवा मग लावायची. तर अशा प्रकारचं मी एक ग्रीन ब्लाऊज घेतलेला आहे, लायक्राचं आहे हे बघू शकतात. तसंही मी ब्लाऊज घेतलेला आहे. तर यामध्ये भरपूर कलर आहे, तुम्हाला जर हे ब्लाऊज आवडलं ना तर तुम्ही त्यामध्ये जाऊन चॉईस करू शकतात. आणि खूप कमी प्राईजमध्ये आहे, तुम्हाला जर माझ्याकडून मागून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, कमेंट करू शकतात. तर तशी मी लिंक तर देईलच तुम्हाला, किंवा कोड असेल तर कोड देईल. तुम्ही त्यावरती मिशोवर जाऊन तुम्ही तो कोड सर्च करायचा. आणि यामध्ये भरपूर कलर्स आहेत, ते तुम्ही कलर्स बघू शकतात आणि
चूज करून घेऊ शकतात. खूप कम्फर्टेबल ब्लाऊज आहे आणि यावरनं हे जे डिझाईन आहे हे खूप सुंदर आहे आणि हे अजिबात निघत नाही बरं का. माझं झालं आहे वेअर करून आणि इथपर्यंत त्याच्या बाह्या आहेत, थ्री फोर्थ नाही आहेत पण आपल्या कोपरापर्यंत येतात म्हणजे. आणि छान असं कम्फर्टेबल आहे, मऊ आहे, सॉफ्ट आहे आणि स्ट्रेचेबल आहे. बघू शकतात तर स्ट्रेचेबल ब्लाऊज कसं आपल्या अंगाला अगदी व्यवस्थित बसतं. मग तुम्ही कितीही म्हणजे तुमचं वजन वाढलं किंवा कमी झालं, साईज कमी जास्त होत असते तर मग अशा हिशोबाने आपल्याला असं ब्लाऊज घ्यायला हरकत नाही. आणि त्याची जी ही जी उंची आहेत ना ही पण अगदी कम्फर्टेबल आहे, खूप मस्त प्रकारे मला हे बसलेलं आहे. एखाद्या वेळेस मी हे वेअर करेल ना तेव्हा तुम्हाला आवर्जून त्या व्हिडिओमध्ये सांगेल की हे ते ब्लाऊज आहे म्हणून. तर खूप मस्त असं ब्लाऊज आहे, कम्फर्टेबल आहे आणि कुठेही हूक बटन्स झंझटच नाही आहे. अगदी प्लेन वरून तुम्ही टाकायचं आणि घालायचं. आणि आतमध्ये सुद्धा आता हे वर्क जे तुम्ही बघत असाल हे जे वर्क आहे तर तुम्हाला असं वाटेल की आतमध्ये टुचेल तर आतमध्ये अजिबात टुचणार नाही. त्यांनी डबल म्हणजे कपड्याचा उपयोग केलेला आहे तर बघू शकतात. आणि जी शिलाईची जी म्हणजे क्वालिटी आहे ना खूप मस्त आहे, खूपच मस्त आहे. अगदी सगळ्या बाजूने खूप छान अशी शिलाई केलेली आहे. कापड आतून खूप सॉफ्ट आहे, खूप मस्त ब्लाऊज आहे. मला खूप आवडलं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि खूप स्वस्त आहे, अगदी म्हणजे तुम्हाला हे 250 आतमध्ये तुम्हाला हे पडेल. तर अशी आपण बाहेर शिलाई तर आपण त्यापेक्षा दुप्पट शिलाई देत असतो तर आपल्याला आपण असं घेऊ शकतो. म्हणजे बऱ्याचशा साड्यांवर ते येऊ शकतं किंवा एखाद्या साडीवर तुम्हाला ब्लाऊज होत नसेल तर तुम्ही त्याला मॅचिंग घेऊ शकता. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.